तीन छेद दोन कर्णित सात ची आपल्याला छेदाचे परिमेयीकरण करायचे, ठीक आहे. मग परिमेयीकरण करणे म्हणजे काय, जी कर्णितली संख्या असते त्या कर्णितल्या संख्येने अंशामध्ये मध्ये पण म्हणजे वरती पण आणि खाली छेदामध्ये पण त्याच संख्येने गुणायचं आहे दोघींना. बघा, तीन गुणिला कर्णित सात छेदामध्ये दोन गुणिला कर्णित सात परत गुणिला कर्णित सात. बघा आपण काय केलं माहिती का, जी संख्या आहे तीन छेदामध्ये दोन कर्णित सात त्याला पण आणि तीनाला पण कर्णित सात गुणिले केलेले, ठीक आहे. मग पुढे काय करणार बघा, तीन कर्णित सात जसं तसं येईल छेदामध्ये हा दोन येईल आणि या ठिकाणी जे कर्णित सात गुणिला कर्णित सात आहे ते एका कर्णीमध्ये घेणार, सात गुणिला सात खाली तीन कर्णित सात छेदामध्ये दोन जसं तसं गुणिला सात गुणिला सात, सातू सातू एकोणपन्नास ही वर्ग संख्या आहे, साताचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नासचा मूळ आपल्याला इथनं मिळेल म्हणजे कर्णी कॅन्सल दोघांपैकी एक बाहेर मिळेल सात, ठीक आहे. पुढे काय होईल बघा, तीन कर्णित सात आणि छेदामध्ये बेसाती चौदा, या पद्धतीने आपण छेदाचे परिमेयीकरण केलेले आहे. छेदाचे परिमेयीकरण म्हणजे काय, की जी कर्णीतली संख्या असते वरती पण आणि खाली पण अंशामध्ये पण आणि छेदा पण छेदामध्ये पण गुणिला करायचं, त्याच्यामध्ये क्रिया करायची आणि शेवटी या पद्धतीने आपण त्याला उत्तर काढायचं.